पाकिस्ताननं भारतीय गोलंदाजीसमोर लोटांगण घातलंय. पाकिस्तानचा संपूर्ण डाव हा 191 धावात भारतीय गोलंदाजांनी गुंडाळलाय. बुमराह, सिराज, पंड्या, कुलदीप, जडेजा यांच्या खात्यात प्रत्येकी 2 बळी घेतलेले आहेत. या पाचही गोलंदाजांनी पाकिस्तानचे प्रत्येकी 2 बळी बाद केले. तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय वोल्टेज सामना अहमदाबाद इथे सुरू आहे. आतापर्यंत भारतानं वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा पाकिस्तानला पराभूत केलंय आणि आजही 8व्यांदा पाकिस्तानी फलंदाजांची मात्र संपूर्ण डाव हा पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळलाय. पाक विरुद्ध 8वा विजय मिळवणं त्यामुळे आता सोपं झालंय. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शार्दूल ठाकूर वगळता भारताच्या ताफ्यातील प्रत्येक गोलंदाजानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान जो कमालीच्या फॉर्ममध्ये आहे यांच्या चांगली भागीदारी झाली. त्यानंतर मात्र मोहम्मद सिराजनं भारताला जबरदस्त कमबॅक करवून दिलाय. तर पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांची खेळी वगळता त्यानंतर कुठलाही पाकिस्तानी फलंदाज हा मैदानावर तग धरू शकला नाही आणि भारतीय गोलंदाजांनी मात्र पाकिस्तानचा संपूर्ण डाव हा 191 धावात गुंडाळलाय. त्यामुळे आता भारतासमोर 192 धावांचं आव्हान आहे. आव्हान जरी माफक वाटत असेल तरीही समोर शाहीन आफ्रिदीसारखा गोलंदाज आहे. पाकिस्तानची गोलंदाजी तितकीच ताकदीची आहे. त्यामुळं भारतीय फलंदाज आता पाकिस्तानच्या या गोलंदाजांचा कसा सामना करतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. आपल्यासोबत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सुद्धा जोडलेले आहेत आणि विशेष प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडलेले. सुरुवातीला जाऊ ज्योत्स्नाकडे. ज्योत्स्ना, संपूर्ण पाकिस्तानी संघ 191 धावात गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलेलं आहे. कशा प्रकारचं वातावरण आहे? अगदी बरोबर आहे जगदीश, कारण भारत पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान आणि संपूर्ण भारताचं लक्ष असतं आणि क्रिकेट प्रेमी मग ते कोणत्या का देशाचं असे ना त्यांचं सर्वांचं लक्ष असतं. मात्र ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजाने पाकिस्तानच्या क्रिकेटर्सला ज्या आहेत पाकिस्तानच्या 11 खेळाडूंना 50 ओव्हरसुद्धा खेळू दिला नाही आहे त्याच्यामुळे आता पाकिस्तानची हालत पुढे काय होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत जे मुंबईच्या दादर इथे असलेल्या शिवाजी पार्क मैदानात दररोज प्रॅक्टिस करत असतात. त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. आजच्या मॅचमध्ये जे बॉलर्स होते त्यांचा परफॉर्मन्स कसं वाटतं? खूप चांगली बॉलिंग टाकली आणि आपण 190 रन्स दिलेत, चांगलं कंटेन केलं आणि कमी टार्गेट आहे तर आपण चेस करू शकतो. आपल्या बॅट्समॅनमध्ये केपेबिलिटी आहे चेस करण्याची. आणि वाटलं होतं की पाकिस्तान 191 गुंडाळून जाईल? नाही, असं वाटलं नव्हतं, कारण त्यांचा स्टार्ट चांगला होता. ओपनिंग बॅट्समॅननी चांगला स्टार्ट दिलेला पण नंतर आता 191 ऑल आउट झाले ते लोक. आपण खूप चांगली बॉलिंग टाकली. तुम्ही काय सांगाल की आता जे बॅट्समॅन आहे त्यांच्यासाठी काम आणखीन सोपं झालंय का? असं नाही म्हणू शकत, कारण का पाकिस्तानी जे प्लेयर्स आहेत त्यांनी सिमिलर कंडिशन्समध्ये आधी खेळलेलं आहे. तर त्यांचा जी बॉलिंग अटॅक आहे ती मला तरी वाटतं वर्ल्डमधले टॉप आहेत ते लोक बॉलिंग अटॅक. आणि त्यांचं जर पेस बॉलिंग म्हणायला गेलो तर ते लोक पहिले 3-4 बॅट्समनला सॉलिड टार्गेट करतात. सो माझ्यासाठी मेनली फोकस असेल की आपण आधी पहिले 10-12 ओव्हर इंडियानी नीट सांभाळून खेळलं तर आपण मॅच इझिली थ्रू जिंकू. पण जर लवकर विकेट गेले तर आय थिंक मिडल ऑर्डरचा खूप इम्पॉर्टंट रोल असणार आज मॅच काढण्यामध्ये. खेळाडूंना काय वाटतं ते आपण जाणून घेऊच. तो अशीच जोडली गेली राहा. आपण अहमदाबादमध्ये जाऊया. अहमदाबादमधून आपले विशेष प्रतिनिधी संजय दुधाणे आपल्यासोबत जोडलेत. संजयजी, अहमदाबादमध्ये चाहत्यांना काय वाटतं आता भारतीय फलंदाज किती कमी वेळात सामना जिंकू शकतात? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर आता मी आहे आणि आपण बघू शकता उत्साहाला अक्षरशः उधाण आलेलं आहे आणि पार्टी इंडियाची विजयाची पार्टी सुरू झालेली आहे. काय ज्यांना तिकीटं मिळालेली आहे ते प्रेक्षक भारताच्या विजयाची पार्टी सुद्धा कितनी बडी मार्जिन से जीते का क्या होगा आज? इंडिया 0 विकेट से जीत जाएगा. शायद 20 ओवर में इंडिया खत्म कर देगा. 2020 कितना खेलेगा शायद देखेगा तो, क्योंकि स्कोर बहुत कम है और शुभमन गिल भी बहुत फिट है. वो जो उनको आराम दिया गया था डेंगू हो गया था उसकी वजह से शुभमन गिल 2 मैच में आराम दिया गया था. रोहित शर्मा शायद शुभमन गिल की तरफ ज्यादा देखेंगे क्योंकि उनको स्ट्राइक देंगे. रोहित शर्मा आज नॉर्मली खेलेंगे पर शुभमन गिल मारेगा आज पाकिस्तान को. सगळ्यांना आशा आहे की शुभमन गिल प्रचंड फॉर्मात येईल आणि खरं तर शुभमन गिलची उणी होती ती निश्चित भरून निघेल. जो खाली 191 रन करणे बहुत छोटा असा छोटासा आव्हान आहे. बहुत छोटा स्कोर है. पाकिस्तान को समझ नहीं पड़ा. वो जानते थे कि हम 300 350 बनाएंगे पर वैसा हुआ नहीं. जाडेजा सभी बॉलर ने अच्छी विकेट लिए.
सभी अपने बॉलर ने अच्छा परफॉर्मेंस किया। मगर पाकिस्तान के पास शाहीन अफरीदी, शाहीन जितना बहुत एक्का है, मेरे को लगता है अगर वो एक्का चला तो हिंदुस्तान की, पाकिस्तान में चलता है या इंडिया है, या इंडिया की विकेट पे शाहीन का कुछ नहीं होने वाला। तो एक बड़ी कैसी जीत होगी और क्या सेलिब्रेट करेंगे आप? बहुत ही बड़ी जीत होने वाली है, 20 ओवर में मैच खत्म। सेलिब्रेशन क्या होगा आज का? सेलिब्रेशन तो आज, कल से नवरात्रि चालू है और घर पे आज ये ज्योत्सना आणि संजय सर आपल्या दोघांनाही धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। मात्र एक अपडेट बातमी समोर येते आहे, भारताची फलंदाजी सुरू झाली आहे आणि भारतानं अवघ्या 2 षटकात 22 धावा केलेल्या आहेत। शुभमन गिल 9 चेंडूत 16 धावांवर खेळतोय, तर भारतासमोर विजयासाठी 192 धावांचं आव्हान आहे। मात्र भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे, आक्रमक सुरुवात केलेली आहे। खरं तर या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये नेट रनरेट हा महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळं आता नेट रनरेटवर सुद्धा भारतीय फलंदाजांचं लक्ष आहे। तर गोलंदाजांची कामगिरी आपण पाहतोय, सर्वोत्कृष्ट खेळी जसप्रीत बुमराहने केली, 19 धावा देत 2 विकेट टिपल्या। त्यानंतर मोहम्मद सिराज यांनी 50 धावा दिल्या, थोडासा महागडा ठरलाय, मात्र यांनीसुद्धा पाकिस्तानी 2 फलंदाज बाद केलेत। जसप्रीत बुमराहने मात्र अचूक गोलंदाजी केलेली आहे, केवळ 19 धावा देत तिचून मारा करत 2 फलंदाज पाकिस्तानचे तंबूत धाडलेत। त्यानंतर मोहम्मद सिराज यांनी सुद्धा 2 फलंदाज तंबूत धाडलेत। मात्र आता भारतीय फलंदाजी सुरू झालेली आहेत, 2 षटके 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि भारताचा स्कोअर 23 झालाय, बिनबाद 23, अशी आक्रमक सुरुवात भारतीय फलंदाजांनी केली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।